नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन्स या पाठाचा भाग 3 सुरू करणार आहोत. भाग 2 मध्ये आपण वर्ग समीकरणाची मुळे काढण्याची दोन पद्धती बघितली, कुठली कुठली, अवयव पद्धती आणि पूर्ण वर्ग पद्धती. आता आपण इथे तिसरी पद्धत आणि समोरचं काही बघणार आहोत. ठीक आहे, मग सुरू करूया. तर मग हा भाग सुरू करण्याआधी आपण या भागाचा आढावा घेऊन घेऊ की आपण काय शिकणार आहोत इथे. तर मागील भागात आपण वर्ग समीकरणाचे मुळे काढण्याचे दोन पद्धती बघितल्या होत्या. आता आपण तिसरी आणि सर्वात महत्वाची पद्धत बघू, सूत्रांनी वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धत. त्यानंतर आपण वर्ग समीकरणाचे मुळे आणि त्यांचे सहगुणक अनुक्रम, त्यांचा संबंध पाहू. आणि मग मुळे दिली असता वर्ग समीकरण कसं लिहू ते बघू. आणि सर्वात शेवटी, सर्वात महत्वपूर्ण, वर्ग समीकरणाचे उपयोगजन, त्याचे ऍप्लिकेशन ते बघू. ठीक आहे, चला आता दोन पद्धती पाहून झाले होते आपले, वर्ग समीकरणाचे मूळ काढण्याचे. आपण आता तिसरी पद्धत पाहू. तिसरी कुठली? तिसरी म्हणजे सूत्र. सूत्र म्हणजे फॉर्म्युला मेथड. हे सर्वात सोपी असते कारण की डायरेक्ट आपल्याला सूत्र मिळतो. बघा, हे आपण पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये भाग 2 मध्ये आपण जे पूर्ण वर्ग पद्धती बघितली त्यात आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे, हे ए आणि बी, जे मोठा ए मोठा बी आहे, हे यांची संख्या, यांची किंमत हे होती, म्हणजे यांना आपण हे गृहित ठरवलं होतं. ठीक आहे, भाग 2 पाहून घ्या जर तुम्ही नाही बघितला तर. ठीक आहे, इथून बघा आपल्याला काय मिळतं. आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे ना, म्हणजेच मूळ काढायचे आहे, म्हणजेच आपण एक्स काढू इथून. ठीक आहे, आता आपण वर्गमूळ घेऊन, आणि वर्गमूळ घेतल्यावर आपल्याला बेरीज आणि वजा दोन्ही चिन्ह मिळेल, मागे सांगितलं तुम्हाला भाग 2 मध्ये. ठीक आहे, आता आपण हे समोर ए भागीले 2 ला आपण उजवीकडे घेऊन गेलो, मग आपल्याला हे मिळालं. ठीक आहे, आता ए आणि बी, मोठा ए आणि मोठा बी याची किंमत आपल्याकडे आहे, ते आपण तिथे ठेवू त्यांच्या जागेवर, तर आपल्याला काही असं मिळेल. बघा, ए ला आपण बी भागीला ए ठेवलं आणि बी ला सी भागीला ए, तर आपल्याला असं भेटलं. आणि त्यांनी काय मिळालं आपल्याला, एक्स ची किंमत हे मिळाली आपल्याला. काय? वजा बी, बेरीज वजा वर्गमूळ बीचा वर्ग वजा 4ac आणि पूर्ण भागीला 2a. ठीक आहे, हा झाला सूत्र कशाचा, मूळ काढण्याचा. यात दोन मूळ आहे बरं. बघ, आपल्याला या सूत्रामध्ये दोन मूळ दिसतात, एक नाही. का बरं दोन? बघा, एक वेळा बेरीज चिन्ह घेऊ आपण तर एक मूळ मिळेल, एक वेळा वजाचं चिन्ह घेऊन तर एक दुसरा मूळ मिळेल, म्हणजे आपल्याला दोन मूळ मिळणार. किती? 2 या वर्ग समीकरणासाठी. ठीक आहे, हे खूप महत्वाचं सूत्र आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पण एक अडचण इथे दिसते बरं. मात्र बघा, कोणती अडचण? हे जे बीचा वर्ग वजा 4ac, जर हे 0 पेक्षा लहान झालं तर काय होईल? 0 पेक्षा लहान कुठल्याही संख्याचं वर्गमूळ निघत नाही, ते अस्तित्वातच राहत नाही. हे लक्षात ठेवा, ते अस्तित्वात राहत नाही. ठीक आहे, म्हणजेच जर ही संख्या 0 पेक्षा लहान आली तर मुळे पण अस्तित्वात राहणार नाही, कारण की या पूर्ण सूत्रात एखादी वस्तू अस्तित्वात नाही, तर तो पूर्ण समीकरणच अस्तित्वात नाही, म्हणजे एक्स एक्स ची किंमतच अस्तित्वात नाही, म्हणजे ते मुळेच अस्तित्वात नाही, तर ते अवास्तविक मुळे झाली. त्याला काय म्हणतो आपण? वास्तव नाही, त्यामुळे वास्तव नाही ते मुळे. ठीक आहे, तर हा बीचा वर्ग वजा 4ac हा काही विशेष आपल्याला वस्तू सांगतो मुळांबद्दल, म्हणून आला आपण काही एक विशिष्ट नाव. बघा मग, आपण बीचा वर्ग वजा 4ac याला एक विशिष्ट चिन्ह म्हणजे आणि नाव पण, म्हणजे त्याला नाव पण म्हणू आपण. कुठला चिन्ह? हा एक त्रिकोण सारखा दिसतो, याला म्हणतो आपण डेल्टा. ग्रीक भाषेत त्याला डेल्टा म्हणतो. काय? डेल्टा, लक्षात ठेवायचं. बीचा वर्ग वजा 4ac म्हणजेच डेल्टा. हा डेल्टा आपल्याला खूप काही सांगतो वर्ग समीकरणाबद्दल. काय सांगतो? बघा, जर डेल्टा 0 पेक्षा मोठा तर वर्गमूळ बिंदास येईल आणि येईन, आणि म्हणजे त्याची संख्या वास्तविक राहील, परंतु त्याला अधिकचा आणि बेरीज दोन्ही चिन्ह लागेल, म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळे
मुळे मिळतील जर डेल्टा शून्यापेक्षा मोठा राहिला तर. म्हणजे मुळे वास्तविक तर राहीनच, सोबतच असमान पण राहील. असमान म्हणजे आपल्याला एक बेरीज वाला मूळ मिळेल आणि एक वजावाला, ठीक आहे. म्हणजे जर शून्यापेक्षा मोठा डेल्टा असेल तर मुळे वास्तविक आणि असमान, आणि जर डेल्टा शून्य झाला, आपण तीन वेगवेगळे प्रकार परिस्थिती बघणार आहोत डेल्टाची. एक झाली मोठा शून्यापेक्षा, एक शून्य असला, जर शून्य असला तर हा जो वर्गमूळ होता हा शून्य होऊन जाईल. मग हे बेरीज लावा की वजा लावा, तो वर्गमूळ शून्यच राहणार. म्हणजे आपल्याला एकच मूळ मिळेल, म्हणजे समान मूळ, दोन्ही मुळे समान असेल. म्हणजे एकच मिळेल म्हणजे दोन राहील, पण दोन्ही एक समानच राहील, म्हणजे समान मूळ. मुळे वास्तविक तर राहीनच, कारण की काही अवास्तविक येतच नाही आहे तिथे मुळात. आणि समान राहील मूळ, कारण वर्गमूळ शून्याच्या फक्त शून्य असते, तिथे काही बेरीज आणि वजा लावायची गरज नाही. आणि तिसरी परिस्थिती सर्वात महत्वाची, जेव्हा डेल्टा शून्यपेक्षा लहान झाला तेव्हा मुळे वास्तव राहणार नाही. का बरं नाही राहणार, आपण बघितलं मागे, कारण की वर्गमूळ अस्तित्वातच नाही राहील, ठीक आहे. हे काय झालं आता, वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. यावर प्रश्न असेल तुम्हाला तुमच्या पुस्तकात, यालाच इंग्रजीमध्ये नेचर ऑफ रूट्स पण म्हणतात. म्हणजे मुळाचे स्वरूप कसे, वास्तविक आहे की समान, आणि समान आहे असमान आहे, ठीक आहे. आता समोर जाऊ, आता बघा एक उदाहरण घेऊ. 7x² वजा 4x + 3 बरोबर 0, ठीक आहे. आता आपण याला सूत्राने सोडवू, पण त्याआधी आपण याच्या मुळाबद्दल काही सांगू शकतो का, म्हणजे सोडवू आपण सूत्राने बरोबर. त्याला वेळ पण लागेल कारण की सूत्र मोठा आहे, तो दिसायला पण मोठा दिसतो. पण आपण काही दुसरं सांगू शकतो का पहिलेच, म्हणजे पूर्ण ते उकल काढायच्या आधी? तर हो सांगू शकतो. काय त्यांचे स्वरूप, स्वरूप कशाने सांगू आपण, डेल्टानी. आता जे आपण बघितलं, म्हणजे डेल्टा काढून पाहू आपण एकदा. डेल्टा काय असतं, b² - 4ac. आता आपण हे बी वगैरे केव्हा आपण लिहितो, बी ए सी, जेव्हा ते सामान्य रूप मध्ये असतात. सामान्य रूप मध्ये तर ते दिलंच आहे आपल्याला, ठीक आहे. एकीकडे शून्य, तर आपण ही ए बी आणि सी ची संख्या विशिष्टपणे लिहून टाकली. आणि मग हे डेल्टाची किंमत काढली, तर डेल्टाची किंमत काय आहे त्या बघा. हे तर शून्यपेक्षा लहान येणार आहे, दिसतं आपल्याला. शून्यपेक्षा लहान येईल म्हणजेच डेल्टा लहान आहे शून्यपेक्षा, म्हणजे मुळे वास्तवच नाही. तर बघा, आपण उकल काढायच्या आधीच हे ठरवून टाकलं. म्हणजे आता आपण उकल, जर त्यांनी प्रश्नात फक्त इतकंच विचारलं की मुळे वास्तविक आहे की नाही, तर त्याची उकल काढायची गरज नाही, ते आपल्याला डेल्टाची किंमत पाहून आपण सांगू शकतो, ठीक आहे. म्हणजे म्हणूनच डेल्टाची किंमत आधी काढणे आपल्याला फायदेशीर ठरतं ना, मग कशाला पूर्ण उकल काढू आपण, ठीक आहे. आता आणखी एक उदाहरण घेऊ, याची उकल सूत्राने काढा. हा एक वर्ग समीकरण दिला, याची उकल सूत्राने काढू, ठीक आहे. पहिले सूत्राने कधी उकल काढायच्या आधी आपण पहिले ए बी आणि सी ची किंमत विशिष्टपणे एका जागेवर लिहून टाकायची आपल्या वहीवर, ठीक आहे. त्याने आपल्याला सोय होते. मग पहिले डेल्टाची किंमत काढू. डेल्टाची किंमत काढली आपण इथे, तर बघा किती येत आहे, शून्य तर नाही येत आहे, म्हणजे शून्य पण नाही येत आणि शून्यपेक्षा लहान पण नाही येत, 28 येत आहे. म्हणजे मुळे कशी राहील, वास्तविक पण राहील आणि असमान पण राहील, ठीक आहे. आता हे आपण सूत्र लिहिलं, आता सूत्र लावू, समोर जाऊ. बी ची किंमत ठेवली, ए ची किंमत ठेवली आणि सी ची किंमत ठेवली, तर हे आपल्याला एक्स ची किंमत मिळेल आता मुळाची. तर बघा, एक आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो मी, आपला वर्गमूळ 28 चा, तर 28 ला आपण 4 × 7 लिहू शकतो. 4 × 7च का लिहिलं मी, की 4 एक वर्ग आहे कोणाचा तरी, आहे ना 2 चा. तर कुठल्याही असं काही जर शक्य असेल तर लिहा, त्याने काय होईल, हा 4 आणि 7 वेगवेगळे होऊन जाईल, आणि 4 ला आपण 2 लिहू शकतो. म्हणजे हे 2 वर्गमूळ 7 बनून जाईल. आणि मग त्याने काय होईल, थोडी सोय होईल. बघा, याला आपण 2 वर्गमूळ 7 लिहिलं, तर मग बघा 2 ने हे भाग जाते आणि हे थोडं आणखी छोटं होऊन जाईल आपलं उत्तर. म्हणजे जितकं छोटं आणि छान तितकं ते छान दिसतं, जितकं छोटं, ठीक आहे. तर आपले किती मूळ आले, 2, x ची 2 किंमत आली. एक वेळा वजाचं चिन्ह घेतला, एक वेळा बेरीजचं चिन्ह, ठीक आहे. तर बघा, हे सूत्रांनी सोपी होऊन जाते खूप सोडवणं, पण सूत्र लक्षात राहणं गरजेचं आणि बरोबर लक्षात ठेवा, ठीक आहे. चला तर आता आपण पाहू वर्ग समीकरणाचे मुळे आणि त्यांचे सहगुणक अनुक्रम यांचा संबंध, म्हणजेच रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स.
हा आपला एक सामान्य रूप घेतला मी समीकरणाचा, वर्ग समीकरणाचा, आणि अल्फा आणि बीटा हे दोन ग्रीक अक्षर आहे, याला आपण मूळे मानू सध्या, ठीक आहे, अल्फा आणि बीटा. तर आपल्याला सूत्राची जी पद्धत होती आपली मूळे काढण्याची सूत्र पद्धत, त्याने आपल्याला अल्फा आणि बीटाची किंमत आपण घेऊ शकतो. अल्फाची एक घेतली बेरीजवाली आणि बीटाची घेतली वजावाली. आपल्याकडे दोन होते ना, एक बेरीज आणि एक वजा, दोन आपल्याकडे मुळे आली होती, ठीक आहे, अल्फा बीटा घेतला. तर बघा, बेरीज जर आपण या दोघांचा केला, अल्फा आणि बीटा, आपल्याला संबंध काढायचा आहे. अल्फा बीटा आणि ए बी सी मध्ये आपल्याला संबंध काढायचा आहे. बेरीज केला तर आपल्याला काही छान मिळतो. असं कसं बेरीज केलं तुम्ही म्हणाल? मी बेरीज यासाठी केलं की मला बेरीज केल्यावर काही सोपं एक संबंध दिसतो. का बरं? कारण हे जे डेल्टा आहे हे हटतं इथून, हे मिटतं एकमेकासोबत. बघा, हे इथे बेरीज आहे, इथे वजा आहे, इथे वजा आहे, इथे बेरीज आहे, तर हे कटून जाईल एकमेकांशी आणि आपल्याला काय मिळतं? वजा बी भागीला ए. केव्हा? जेव्हा आपण मुळांची बेरीज करतो. अल्फा अधिक बीटा केल्यावरती मला काय मिळालं? वजा बी भागीला ए, ठीक आहे. हा एक संबंध. आता दुसरा संबंध आपल्याला केव्हा मिळेल? तर आपण बघितलं की गुणा केल्यावर सुद्धा आपल्याला एक छान सोपा संबंध दिसतो. आपण गुणा करून बघितला, तर गुणा केला अल्फा गुणा बीटा, तर काय मिळालं मला? हे माझं पहिलं अल्फा, मी ते डेल्टाला डेल्टा लिहिलं इथे, कशाला? सोपं दिसावं म्हणून, ते खूप मोठं दिसतं ना म्हणून, आणि हे बीटा, ठीक आहे. आता यांचे गुणा केलं, तर गुणा केलं तर बघा, हे इथे एक सूत्र लागतंय. कुठलं सूत्र? ए वजा बी कंसात, आणि याला गुणा केला आपण ए अधिक बी सोबत, तर तो एचा वर्ग वजा बीचा वर्ग, ठीक आहे. हा वर्ग, हा सूत्र तुम्ही शिकले आहात. हा सूत्र इथे लावला मी आणि त्याने मला काय मिळलं? बीचा वर्ग वजा डेल्टा आणि भागीला चार एचा वर्ग, ठीक आहे. त्या डेल्टाची किंमत आपण तिथे ठेवली आणि मग समोर गेलो तर आपल्याला काय मिळतं? बघा, अल्फा बीटा म्हणजे गुणा केला जर मुळांच्या, तर मला मिळालं सी भागीला ए. हा पण एक छान संबंध. तर आपल्याला काय दिसतं? बघा, आपल्याला दोन संबंध मिळाले, अल्फा प्लस बीटा बरोबर वजा बी भागीला ए आणि अल्फा बीटा बरोबर सी भागीला ए. आपल्याला मूळ आणि सहगुणक अनुक्रम यामध्ये दोन छानसे संबंध मिळाले. हे संबंध लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्नात हे कामात येईल खूप, ठीक आहे. आता बघा, मुळे जर दिली असती, दिली आहे आपल्याला, तर आपल्याला वर्ग समीकरण लिहायचं आहे. म्हणजे इथे आपण उलटे पावलं चाललो. आपण पहिले वर्ग समीकरणापासून मुळे काढले, आता त्यानं मुळे माहीत आहे आणि वर्ग समीकरण काढा, ठीक आहे. तर ते कसं करू? बघा, फाइंडिंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स फ्रॉम गिवन रूट्स असंही म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. तर बघा, आता आपण मागील संबंधच पाहू, मागूनच आपण समोर येऊ, ठीक आहे. तर मागील संबंध आपण वर्ग समीकरण कसं मिळवू संबंधावरून, हे बघा. हा वर्ग समीकरण आपल्याला मिळवायचं आहे, ठीक आहे. हे माहीत नाही आपल्याला, हा मिळवायचा आहे, ठीक आहे. आता मी जर एनी भाग दिला या समीकरणाला, तर हे असा मिळाला मला. काय दिला मी भाग? कारण की मला माहीत आहे, मला मागे असा काही संबंध मिळाला ज्यात ही वस्तू आहे बी भागीला ए आणि सी भागीला ए, म्हणून मी असं केलं. त्याने काय होईल आता बघा, आपल्याला हे मिळालं आहे मागेच. मी वजानी दोन्हीकडे गुणा केला तर वजा बी भागीला ए बनला आणि वजा दुसरीकडे गेला, ठीक आहे. आणि हा पण संबंध याचा आपण इकडे वापर करू. कसा करू? बघा, हे आपले संबंध, तर याच्या वापराने आपल्याला काय दिसतं? बघा, आपला समीकरण बनला हा, कारण की हा आपला समीकरण होता. यात आपण अल्फा आणि बीटा किमती ठेवल्या बी भागीला एच्या जागेवर आणि सी भागीला एच्या जागेवर, तर हा आपला समीकरण बनला. म्हणजेच अल्फा आणि बीटा जर आपल्याला मुळे दिली आहे कुठल्या समीकरणाची, तर तो समीकरण आपण कसा बनवू हे या काळ्या डब्यात आपल्याला दिसतं. कसं बनवू? एक्सचा वर्ग वजा, लक्षात ठेवा, वजा वजा आणि मग अल्फा प्लस बीटा कंसात, मग एक्स अधिक अल्फा गुना बीटा बरोबर शून्य, हा समीकरण असेल जर अल्फा आणि बीटा हे मुळे आहेत तर, ठीक आहे.
बघा, म्हणजे जर अल्फा आणि बीटा वर्ग समीकरणाची मुळं असेल तर ते वर्ग समीकरण आपण या सूत्राने लिहू शकतो. सूत्र दिलं मी तुम्हाला आता. काय सूत्र? एक्सचा वर्ग वजा मुळांची बेरीज एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य, हा काय झाला वर्ग समीकरण. कसा मिळेल? जर आपल्याला मुळं दिली आहेत दोन्हीही तर हा आपल्याला समीकरण मिळते या सूत्राने. ठीक आहे, समोर आपण शेवटच्या टप्प्यावरती आहो या पाठाच्या. वर्ग समीकरणाचे उपयोजन. उपयोजन म्हणजे काय? उपयोजन म्हणजे आपण त्याचे उपयोग कुठे कुठे करू शकतो, म्हणजेच ऍप्लिकेशन्स, ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे, आता मी तुम्हाला शिकवू, म्हणजे आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याचेच आपल्याला उपयोग करायचे आहे. आपण इथे काही नवीन नाही शिकू, जे काही शिकलो त्याचाच उपयोग करू. ठीक आहे, त्यासाठी एक उदाहरणापासूनच आपण हे शिकू शकतो. चांगल्याने उदाहरण घेतला, पुस्तकातलंच उदाहरण आहे हा. पिंटूला एक काम करण्यासाठी 6 दिवस आणि निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात हे सांगितलं. पिंटू आणि निशू दोन व्यक्ती आहे. पिंटूला 6 दिवस अधिक लागतात एक काम करायला, कोणापेक्षा? निशूपेक्षा. ठीक आहे, आणि आता दोघांनी मिळून काम केल्यास ते काम त्यांना 4 दिवस लागतात पूर्ण करायला. म्हणजे दोघेही मिळून काम करेल तर 4 दिवसात संपवतात, आणि जर एक एकटे करेन तर पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागेल? म्हणजे निशूला किती दिवस लागेल आणि पिंटूला किती दिवस लागेल एकटे एकटे काम केल्यास, आणि जर सोबत केले तर 4 दिवस लागेल हे दिलं आहे. आता आपल्याला ह्या प्रश्नाला वर्ग समीकरणात कसं आणू हे विचार करावा लागेल पहिले. तर कसं आणू बघा, यासाठी आपल्याला थोडं आपली बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे असे प्रश्न सोडवासाठी उपयोजनवाले. कारण की यात आपल्याला काही दिलं नाही की तुम्ही मुळे काढा, मुळांपासून मुळं दिले आहे तर समीकरण बनवा, वेगवेगळी पद्धत वापरा, इथे काही दिलं नाही. इथे एक आपल्याला आपल्या आयुष्यातील एक प्रसंग देतात आणि त्यावर आपल्याला गणित वापरून त्या प्रसंगाचे उत्तर काढावायचे असते. ठीक आहे, हे डोकं वापरावं लागेल. बघा इथे मी काय केलं, समजा की पिंटू एक्स दिवसात एकटा काम संपवतो. काहीतरी आपण समजावं तर लागे नसणार, म्हणजे तेच आपल्याला सोयीस्कर जाते. कधीही काही पण सुरुवात अशीच करायची की आपण काही एक उत्तर जो येणार आहे त्याला एक चल मानून घेऊन आधी. इथे मी एक्स, पिंटू एक्स दिवस लावेल. ठीक आहे, म्हणजे निशू किती दिवस लावेल? निशू पिंटू निशूपेक्षा 6 दिवस जास्त लावतो, म्हणजे निशू 6 दिवस कमी लावेल, म्हणजे एक्स वजा 6 दिवस लावेल निशू. ठीक आहे, तर जर बघा पिंटू एकटा काम करत असता तर एका दिवसात त्याने किती काम संपवलं असतं? पूर्ण कामाच्या 1/x भाग. कारण बघा एका दिवसात इतका काम करेन पूर्ण कामाचा, तर एक्स दिवसात किती? एक काम करेन, एक म्हणजे पूर्ण काम, 1 भाग म्हणजे पूर्ण भाग. तो एक्स दिवसात काम संपवतो, म्हणजेच एका दिवसात 1/x भाग काम संपवतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे निशू एकटा काम करत असता एका दिवसात इतका काम संपवेल तो पूर्ण एकटा काम करत असल्यास, कारण की तो एक्स वजा 6 दिवसात पूर्ण काम संपवतो, म्हणजे एका दिवसात तो इतका काम संपवेल 1/x वजा 6, इतका म्हणजे पूर्ण कामाचा इतका भाग. ठीक आहे, इतकं कळलं तुम्हाला? आता समोर पाहू. आता बघा जर दोघे एक सोबत काम करेल, दोघे एक सोबत काम करेल तर एका दिवसात संपूर्ण कामाचा किती भाग पूर्ण होईल? आपण मागे का बघितलं, दोघे एक एकटे काम केल्यास एका दिवसात किती किती भाग ते लोक संपवत आहेत. तर बघा आता जर दोघे सोबत काम करेल तर दोघांची बेरीज करून तितका काम एका दिवसात संपेल पूर्ण कामाचा, म्हणजे इतका. मागे जर एकटा काम केल्यास पिंटू इतका काम संपवत होता आणि निशू इतका, आणि जर दोघे सोबत करेन तर दोघांची बेरीज इतका काम एका दिवसात संपेल दोघे सोबत करेल तर. बरोबर, आता बघा याला आपण एक असा विशिष्ट नंबर देऊन देऊ या समीकरणाला, समीकरण म्हणा की बहुपद. ठीक आहे, आणि बघा दोघे 4 दिवसात काम पूर्ण करतात, म्हणजेच एका दिवसात दोघे 1/4 भाग काम करताय. कारण बघा 4 दिवसात पूर्ण करेल, म्हणजे एका दिवसात 1/4 काम केला दोघांनी मिळून, याला आपण 2 नंबर देऊ. आता बघा ह्या 1 आणि 2 मधून आपल्याला काय दिसतं की हे जे बहुपद आपल्याला मिळालं, एका दिवसात पूर्ण काम किती झालं त्याचं, हे 1/4 आहे ना. कारण की हे दोघे एकच गोष्ट सांगत आहे, 1 नंबर आणि 2 नंबर, की 1/4 भाग काम एका दिवसात दोघे मिळून पूर्ण करत आहे.
आणि हे पण तेच सांगत आहे की एका दिवसात दोघे मिळून किती काम करतात. तर एक आणि दोन पासून आपण हे लिहू शकतो, जमलं आपलं काम, इथे आपल्याला मिळालं आपलं समीकरण, वर्ग समीकरण. बघा आपण इथे थोडं गणित केलं, तुम्हाला येतं हे गणित, आणि गणित केल्यावर आपल्याला काय मिळालं, आता पुन्हा आपण गुणाकार केले इकडून तिकडे, तुम्हाला येतं हे. मी आपण इथे आलो, आपण याला सामान्य रूप मध्ये आणलं, भेटला आपल्याला एक छानसा सुंदरसा वर्ग समीकरण, म्हणजे ह्या आयुष्यातील प्रसंगावरील एक आपल्याला प्रश्न विचारला होता, आपण त्याला वर्ग समीकरण गणिताच्या मदतीने समीकरण बनवलं, आणि आता तो वर्ग समीकरण आपण सोडवू शकतो. हा वर्ग समीकरण आपण बनवला होता, ठीक आहे, आता याला सोडवायचं कसं, कुठली एक पद्धत वापरा. सगळ्यात सोपी पद्धत असते अवयववाली, ते नाही तर मग आपण दुसरी वापरायची कुठली, तुमच्यावरती आहे तुम्हाला कोणती सोयीस्कर जाते, पण सूत्रवाली थोडी सोपी जाते. पण सर्वात आधी अवयव, अवयव बनते काय याचे आपण बघू. बघा 24 आपण असं लिहू शकतो, बरोबर, या दोन संख्यांनी, आणि या दोन संख्याची बेरीज केल्यावर एक्सचे अनुक्रम येतो. हा येतो, म्हणजे हे सोपी जाईल आपल्याला. हे जर नाही जमलं, हे जर आपल्याला नाही आलं, तर मग आपण दुसरी पद्धत कडे जाऊ. हे जर आपल्याला पटकन सोयीस्करपणे भेटले, हे दोन संख्या जे आपण 24 घेतल्या इथे, तर आपण हेच पद्धत वापरू. आपण ह्या एक्सचा अनुक्रम म्हणजे -14 दोन भागात विभाजित केलं, आणि मग एक्सला आपण एकटं घेऊन एक्स -2 कंस बनवला, असे दोन कंस बनवले, बरोबर. हे तुम्हाला आता प्रॅक्टिस करावी लागेल वहीमधून, ठीक आहे. आता हे अवयव बनले, त्या अवयवामधून आपल्याला एक्सची दोन किमती मिळाली, 12 आणि 2. दोन किमती का बरं मिळाल्या आता, तर कुठली बरोबर, दोन्ही बरोबर का. बघा कधीही हे जे असे उपयोजनवाले प्रश्न असतात, तिथे गणित कधी 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 चुकीचे पण उत्तर देतात, म्हणून हे दोन्ही उत्तर बरोबर असेल गरजेचे नाही. हे मुळे आहे या समीकरणाची, पण आपल्या प्रश्नाची उत्तर आहे का की कोण किती दिवसात काम संपवेल, हे आपला प्रश्न होता ना मेन. तर बघा जर आपण एक्सची किंमत 12 घेऊन बघू, एक वेळा 2 घेऊ बघून, हे खूप गरजेचे आहे करणं तुम्हाला, नाही तर आपल्याला. बघा जर एक्स काय होता, पिंटू किती दिवसात काम पूर्ण करेल, एकदा 12 घेतला आपण, एकदा 2, का बरं हे घेतले 12 आणि 2, आपल्याला मिळालं इथून, ठीक आहे. आता बघा निशू एक्स -6 दिवसात काम पूर्ण करणार होता, पण एक्स -6 इथे 6 येतो आणि ते -4. आता दिवस आहे ना एक्स -6 किती दिवसात काम पूर्ण करेल, तर दिवस ही संख्या 0 पेक्षा मोठी राहील, 0 पेक्षा लहान राहू शकत नाही, म्हणजे हे चुकीचे झालं ना. म्हणजे एक्सची ही किंमत घेतल्यावर निशूचे जे दिवस येतात काम पूर्ण करण्याचे, ते चुकीचे येतात, म्हणजे ते आपण अमान्य येतात, म्हणजे हे चूक. एक्सची ही किंमत आपण नाही घेऊ शकत, म्हणजे हे बरोबर. इथून आपल्याला काय मिळतं की पिंटू 12 दिवसात काम पूर्ण करतो आणि निशू 6 दिवसात काम पूर्ण करतो. समजलं मुलांनो, तर इथे आपला हा पाठ संपतो. आता तुम्हाला फक्त आपले सराव संच पूर्ण छान पद्धतीने सोडवा आणि हा पाठ आपला इथे संपतो, ठीक आहे. संपविण्या आधी एकदा या पाठाचा सारांश आपण बघून घेऊ. वर्ग समीकरण सर्वात आधी आपण शिकलो, बहुपद आणि समीकरण, त्यानंतर आपण बघितलं की वर्ग समीकरण काय असतं, त्यानंतर आपण त्यांचे मुळाबद्दल शिकलो, मग त्यांचे मुळे काढण्याची आपण 3 पद्धती बघितली, अवयव पद्धती, पूर्णवर्ग पद्धती आणि सूत्र पद्धती, जी आपण या भागात बघितली. त्यानंतर आपण या भागात आणखी वर्ग समीकरणाचे मुळे आणि त्यांचे सहगुणक अनुक्रम यांचा संबंध, मुळे दिली असता वर्ग समीकरण कसे काढतो आणि वर्ग समीकरणाचे उपयोजन, एवढे सर्व आपण या पाठात संपविले आहे, ठीक आहे. चला तर भेटू आता आपण नंतर.